तपशीलवार सांग आणि धाडीबद्दल देखील. मोठी कारवाई ईडीनं केली अश्विन. माहिती अशी आहे की ईडीनं 6 मार्च 2017 पीएमएलए ऍक्ट 2002 अंतर्गत पुष्पक बुलियन यांच्या विरुद्ध कारवाई केली होती. यामध्ये 21 कोटींची प्रॉपर्टी जे श्री महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सच्या कंपनीनं कंट्रोल केली होती, त्यांच्यावरती कारवाई केली. पुष्पक ग्रुपच्या खोलात, या ग्रुप ऑफ कंपनीजच्या खोलात गेल्यानंतर असं कळलं की पुष्पक ग्रुपचे आणखी प्रॉपर्टीज आहेत, पण पुष्पक ग्रुपने ह्या प्रॉपर्टीज इतर कंपनी सब कंपनीजला दिल्या आहेत ज्यांचे संबंध, व्यावसायिक संबंध त्यांच्यासोबत आहे. यामधली एक कंपनी समोर आली अश्विन, ती म्हणजे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर म्हणजेच रश्मी ठाकरे यांच्या भावाची आहे आणि या कंपनीच्या नावावरती 11 रेसिडेन्शियल फ्लॅट्स निलंबरी प्रोजेक्ट ठाणे इथं होत्या. आता हे फ्लॅट श्री साईबाबा म्हणजेच श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीचे नव्हते तर हे पुष्पक ग्रुपचेच होते. मात्र पुष्पक ग्रुपने आपली बेनामी संपत्ती म्हणून श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीमध्ये त्या तिथं त्यांना त्यांच्या नावावर केल्या होत्या. बऱ्याच वेळेला असं व्यावसायिक करतात की सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर न करता आपले मित्र, आपले जवळची लोक किंवा अशा कंपनीशी ते संबंध असतात किंवा ते कॉन्ट्रॅक्ट डील करतात ज्यांच्या नावावर आपल्या पैशांच्या प्रॉपर्टीज ते ठेवतात. तर पुष्पक बुलियननं असंच केलं, 11 फ्लॅट घेतले आणि 11 फ्लॅट जे आहेत ते स्वतःच्या नावावर न करता श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या नावावरती केले. म्हणून तपासामध्ये असं समोर आलं की हे जे ज्या पैशानं हे फ्लॅट घेतले आहेत ते पुष्पक ग्रुपचे आहेत आणि म्हणून पुष्पक ग्रुपचेच फ्लॅट ते समजत यांच्या प्रोव्हिजन किंवा अधिकाराच्या खाली त्यांना त्यांचे अटॅचमेंट केले आहेत. प्रकरण असं आहे की महेश पाटील ज्या या पुष्पक ग्रुपचे मालक आहेत म्हणजे किंवा पुष्पक ग्रुप चालवतात, त्यांची एक कंपनी आहे पुष्पक रियाल्टी. एक त्यांच्या ह्या पुष्पक रियाल्टी कंपनीनं नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या माध्यमातून जवळजवळ 20 कोटी रुपये जे आहेत ते बाहेर पाठवले किंवा त्याच्या अनअकाउंटेड एंट्रीज दाखवून त्या पैशांचं मनी लॉन्ड्रिंग केलं. याच प्रकरणामध्ये नंदकिशोर चतुर्वेदी यांनी अनेक शेल कंपनीज बनवल्या आणि या शेल कंपनीजच्या माध्यमातून जो काळा पैसा आहे तो पांढरा केला. आता यामध्ये असं कळतं आहे की मी एक लाईन वाचून दाखवतो, इथं इंग्रजीमध्ये आहे. मिस्टर नंदकिशोर चतुर्वेदी ह्यू ऑपरेट्स अ नंबर ऑफ शेल कंपनीज फर्दर ट्रान्सफर्ड द मनी थ्रू हिज शेल कंपनीज हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड इन द गार्ब ऑफ एक्सटेंडिंग अनसिक्युअर्ड लोन इन एक्सेस ऑफ ₹30 crore टू श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजेच या नंदकिशोर चतुर्वेदीनं शेल कंपनीजच्या माध्यमातून, ज्या शेल कंपनीचं नाव आहे हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड, यांनी श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला 30 कोटींचं अनसिक्युअर्ड लोन दाखवलं ज्याचा अकाउंट कुठे नव्हता किंवा अनसिक्युअर्ड लोन या कंपनीला दिलं असं दाखवलं. ईडीला संशय आहे की हे जे 30 कोटींचं लोन श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला दिलं गेलं आहे तो काळा पैसा आहे आणि हा काळा पैसा या पुष्पक बुलियनच्या माध्यमातून नंदकिशोर चतुर्वेदी थ्रू श्रीधर पाटणकर यांच्या या कंपनीला दिलं गेलंय आणि म्हणूनच याची चौकशी आता ईडी करतंय. या प्रकरणामध्ये मला अशी माहिती आहे की श्रीधर पाटणकर यांना 31 डिसेंबर 2021 रोजी एक समन्स पाठवलं गेलं होतं. मात्र श्रीधर पाटणकर या समन्सला त्यांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर दिलं तर ईडी कार्यालयात हजर झाली नाही. पण ईडी या प्रकरणामध्ये आता ह्या प्रोव्हिजन हे अटॅचमेंट केल्यानंतर या पुष्पग्रुप संदर्भातच श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड ज्यांचा पूर्ण कंट्रोल श्रीधर पाटणकर यांच्याकडे आहे त्यांना चौकशीसाठी बोलवतील. कारण एक मोठा आरोप केला आहे की काळा पैसा पांढरा करण्याचं काम या पुष्पक बुलियन कंपनीनं केलं. यामध्ये नंदकिशोर चतुर्वेदी नावाचा एक व्यक्ती त्यांनी वापरला. हा नंदकिशोर चतुर्वेदी कोण तर तो एंट्री ऑपरेटर आहे, म्हणजे एंट्री देणारा. म्हणजे तुम्ही काळा पैसा ज्या व्यक्तीला देता तो शेल कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करतो आणि नंतर तुमचा काळा पैसा वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून तुमच्याच दुसऱ्या कंपनीमध्ये किंवा तुमच्या जवळच्या लोकांच्या कंपनीमध्ये त्याची गुंतवणूक अनसिक्युअर्ड लोन्सच्या माध्यमातून केली जाते. तर तो करणारा व्यक्ती हा चतुर्वेदी आहे आणि ह्या चतुर्वेदीनं पुष्पक ग्रुपकडनं जे पैसे घेतले होते काळे पैसे, जो ब्लॅक मनी त्यानं श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीला पाठवला, रूट केला 30 कोटी रुपये, असा आरोप ईडीचा आहे आणि म्हणून या प्रकरणामध्ये श्रीधर पाटणकर यांच्याशी भविष्यामध्ये चौकशी होऊ शकते. अश्विन गणेश तू आपल्या सोबतच राहा, अत्यंत मोठी बातमी म्हणावी लागेल ठाण्यामधून येते आहे निलंबरी.